तर मित्रों बघा आता आपल्याला 30-35 मिलीमीटर बाजू असलेला चौकोनाकृती प्रिझम काढायचा आहे आणि प्रिझमची उंची आपल्याला काय घ्यायची आहे 75 mm घ्यायची आहे। तर बघूया कसा काढायचा। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, शीटचा रेफरन्स घेऊन, बघा शीटचा रेफरन्स घेऊन आपल्याला एक काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे। एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या, बघा मी रोलर स्केलचा उपयोग करून काय करतोय, लाईन ओढण्याचा प्रयत्न करतोय या प्रकारे, ठीक आहे। त्याच्यावर एक पॉइंट द्या, त्याच्यावर काय द्या, एक पॉइंट द्या। त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर घ्यायचा आहे हा डी किंवा हा प्रोट्रेक्टर, याबरोबर रेफरन्स लाईनवर ठेवायचा, त्याचा पॉईंट बरोबर मॅच करा आणि लाईनसोबत बरोबर ती असली पाहिजे पॅरलल, 100% पॅरलल, आणि ते एकाच दोन्ही काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे। त्याच्यानुसार 90 डिग्रीवर काय द्यायचा, एक पॉईंट द्यायचा, ठीक आहे। त्यानंतर काय करायचा, परत दुसरा पॉईंट जो आहे तो 30 mm वर द्या, ठीक आहे, तो द्या 30 mm वर। त्यानंतर इकडे सॉरी 30 डिग्रीवर, हा डिग्री असतो, त्यानंतर दुसरा पॉईंट या इकडे 30 डिग्रीवर द्या। तर या प्रकारे काय करा, तीन पॉईंट आखून घ्या। तीन पॉईंट आखणं झाल्यानंतर काय करायचं आहे, स्केल घ्यायची आहे आणि त्याला प्रोजेक्शनने त्याचे प्रोजेक्शन लाईन काय करायचं आहे, ओढून घ्यायची आहे, एकदम फेंटमध्ये ओढून घ्यायची आहे, ठीक आहे, या पद्धतीत। आणि ही दुसरी लाईन, त्यानंतर ही तिसरी लाईन, ठीक आहे। या प्रकारच्या तीन लाईन ओढून घेतल्या, त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 35 mm बाजू असलेला चौकोनाकृती, बरोबर आहे, आपल्याला चौकोनाकृती विचारला आहे आणि 35 mm त्याची बाजू आहे, तर 35 mm वर काय करायचं आहे, आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे। तर 35 mm काय करायचं आहे, इथे पॉईंट द्या, तिकडे 35 mm, इथेसुद्धा एक पॉईंट द्यायचा आहे। आपल्याला प्रिझम विचारला आहे, प्रिझम म्हणजे ठोकळा असतो, बरोबर, हा झाला 35 mm। आता काय करायचं, बघा या लाईनला पॅरलल इथे या पॉईंटने लाईन ओढायची आहे, बघा या पद्धतीमध्ये, ठीक आहे। तर याला बिलकुल पॅरलल इथे या पॉईंटला, या पॉईंटहून निघणारी लाईन ओढायची आहे, नंतर या लाईनला पॅरलल या लाईन पॉईंटमधून निघणारी लाईन ओढून घ्यायची आहे। हा काय आहे, तर हा 3D चौकोन आहे, हा काय आहे, 3D चौकोन आहे, म्हणजे बघा या पद्धतीत तो चौकोन तयार झालेला आहे। सर्वच्या लाईन आहेत त्या पहिल्यांदा फेंट घ्यायच्या, म्हणजे डार्क काढायला नको। आता आपल्याला म्हटलं आहे 75 mm त्याची काय घ्यायची आहे, उंची घ्यायची आहे, तर त्याची उंची 75 mm करता आपल्याला सर्वच्या सर्व पॉईंटचे प्रोजेक्शन काय करावं लागेल, वरती येणं लागेल। त्याकरता मी या लाईनचा काय करेल, आधार घेईल आणि प्रत्येक पॉईंटवरून काय करणार, रेषा वरती ओढून घेणार। तर या प्रकारे काय करायचं, तुम्ही पॉईंटवरून रेषा वरतून ओढून घ्या। तर पहिली लाईन, दुसरी लाईन आणि हे तिसरी लाईन, तर हे दोन पॉईंट जे आहेत चौकोनाचे, ते काय होईल, एकाच रेषेवर येतील, ते काय येईल, एकाच रेषेवर येतील, त्यामुळे एकच रेषा आपल्याला ओढावं लागेल, तिसरी नेक्स्ट नवीन लाईन ओढण्याची गरज पडणार नाही। आपल्याला 75 mm हाईट सांगितली आहे, तर काय करायचं आहे, 75 mm वर काय करायचं आहे, पॉईंट द्यायचे। तर या पद्धतीत 75 अंतर घ्या, स्केलमध्ये पॉईंट द्या, त्यानंतर परत या पॉईंटमधून सुद्धा काय करायचं आहे, 75 mm चा पॉईंट द्यायचा आहे, त्यानंतर इथे सुद्धा काय द्यायचा आहे, 75 mm वर पॉईंट द्यायचा आहे। त्यानंतर हा जो पॉईंट आहे, हा सुद्धा पॉईंट आपल्याला वरतून दिसेल, ठीक आहे, वरतून बघितल्यावर काय दिसणार आहे, हा पॉईंट आपल्याला दिसणार आहे, तर इथे सुद्धा काय द्यायचा आहे, जिथे हा मिळतोय तिथून काय द्यायचा, 75 mm वर पॉईंट द्यायचा। आता सर्वच्या सर्व वरचे चारही पॉईंट काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे, बघा या पद्धतीने हे काय करा, जॉईन करून घ्या, आणि डार्क असले पाहिजे, कारण ते 100% आपल्याला काय दिसणार आहे, म्हणजे त्याच्या कळा दिसणार आहे, त्या हिडन नाही आहे, त्यामुळे त्या काय करून घ्यायच्या, जॉईन घ्यायच्या, करून घ्यायच्या आणि डार्क घ्यायच्या, बरोबर। तर या प्रकारे काय करायच्या, लाईन ओढून घ्यायच्या। आता लाईन ओढल्यानंतर काय करायचं, या ज्या त्याच्या बाजू आहेत त्यासुद्धा काय करायच्या, ओढून घ्यायच्या डार्क पेन्सिलचा उपयोग करून। तर या प्रकारे काय करायचा, डार्क पेन्सिलचा उपयोग करून काय करायच्या, लाईन ओढून घ्यायच्या। या लाईन व्यवस्थित ओढा, तिरपी वगैरे होणार नाही याची काळजी घ्या, आणि स्केल पकडताना थोडी घट्ट पकडा या प्रकारे। आता ह्या दोन बाजू आपल्याला दिसणार आहे, तर त्या देखील काय करा, जॉईन करून घ्या, या पद्धतीने काय करायचे आहे, जॉईन करून घ्यायचे आहे। त्यानंतर ह्या जी राहिलेली रेष आहे ती सुद्धा काय करा, ओढून घ्या। तर या प्रकारे काय झाला, आपला एक प्रिझम तयार झाला, चौकोनाकृती। या ज्या कडा आहेत त्या मेन कडा आहेत, त्या आपल्याला दिसणार म्हणजे दिसणार, परंतु काही त्याच्या आतमधल्या ज्या कडा असतील किंवा या त्या दिसणार नाही आहेत, परंतु त्याचं अस्तित्व दाखवण्याकरता आपण काय करतो, त्याला हिडन लाईननं काय करतो,
जॉईन करून देखो दाखवतो, बरोबर आहे? तर याला काय करणार आपण, हिडन लाईनने दाखवून देणार. तर या पद्धतीने काय असणार आहे, हा आपला प्रिझम असणार आहे, चौकोनाकृती प्रिझम, ज्याची उंची आहे 75 mm आणि त्याची बाजू आहे 35 mm. तर हा झाला आपला चौकोनाकृती प्रिझम.